नमस्कार, ललिताज कुकिंग फंडामध्ये मी आज तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवत आहोत होममेड चीज। हे चीज बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, एक लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं, व्हिनेगर आणि व्हिनेगर घेतलेलं आहे। हे दूध कुठलंही प्रोसेस्ड न वापरता नॅचरल दूध, तबेल्यातलं कुठल्याही गाईचं म्हशीचं असेल तर त्याचं पण चीज छान बनलं जातं। हे व्हिनेगर 125 ml घेतलेलं आहे। आता आपण हे दूध गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे। हे फक्त वॉर्म करायचं आहे, कडक करायचं नाही आहे। लगेच आपल्याला याचा गॅस बंद करायचा आहे, वॉर्म झालेला आहे का ते 2-3 वेळा हलवून चेक करायचं आहे। आता हे वॉर्म झालेलं आहे, आपण याला खाली घेतलेलं आहे गॅसवरून, गॅस बंद केलेला आहे। आता आपण याच्यामध्ये व्हिनेगर ॲड करत आहोत। व्हिनेगर हे थोडं थोडं आपण टाकायचं आहे, एकाच वेळी पूर्ण व्हिनेगर नाही टाकायचं। आता हे व्हिनेगर असं सतत हलवत राहिल्यानंतर हे पूर्ण दुधामध्ये मिक्स होतं आहे। आता हे मिक्स होऊन आपलं हे चीज बनण्याची प्रोसेस चालू झालेली आहे। दूध थोडं कडक झालं ना तर याचं पनीर बनू शकतं, चीज नाही बनणार। त्याच्यासाठी तुम्हाला सतत लक्ष ठेवावं लागेल की दूध आपलं किती गरम होतं ते। आता आपण याला एक गोळा याचा बनवलेला आहे, गोळा बनवून आपण याचं चीज हे एकत्र करतो आहे। आता याच्यातलं पाणी काढून टाकतो आहे। आता हे छान छान असं बनलेलं आहे। आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम पाणी आणि त्यात मीठ टाकून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये हे चीज आहे ना हे धुवून घेणार आहे। याच्यातला हा गोळा फोडून याच्यामधला पूर्ण व्हिनेगरचा अंश आहे तो त्याचा स्मेल निघून जाण्यासाठी याला मी पहिल्या वेळेला मीठ टाकून धुते। नंतरचे ज्या 2 वेळा आहे ते फक्त गरम पाण्यामध्ये वेगळं वेगळं पाणी गरम करून घेऊन त्याच्यामध्ये मी हे असं चीज धुवून घेणार आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारे त्याला वास राहता कामा नये व्हिनेगरचा, आणि मिठाचाही वास राहणार नाही कारण आपण नंतरचं पाणी हे फक्त गरम घेतलेलं आहे। हे आपलं चीज रेडी झालेलं आहे। आता आपण याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून टाकून याला बंद करूया आणि ह्याला 4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया। हे फ्रीजमधून आपण आता काढलेलं आहे। आता ना मी तुम्हाला गार्लिक ब्रेड बनवून दाखवते। आता हे चीज बनलेलं आहे। आता आपण एका पॅनवर तूप टाकलं आहे, याच्यावर थोडा लसूण टाकला आहे आणि मी आता याच्यावर ब्रेडच्या स्लाईस ठेवते। याला छान गार्लिक लावून घ्यायचा आणि याच्यावर मी आता चीज किसते। जे आपण बनवलेलं आहे ते चीज हे किसलेलं आहे, तुम्ही पाहू शकता हे किती छान किसलं गेलं आहे। आणि हे बाजूला जे मेल्ट झालेलं आहे तेही दिसतं आहे। मी याला 1 मिनिटासाठी झाकून ठेवते। आता हे उघडल्यानंतर हे चीज आपलं पूर्ण मेल्ट झालेलं आहे। याच्यावर मी ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहेत। हे पहा, चीजला एक छान तार आलेली आहे। हे आपलं रेडी झालं आहे गार्लिक ब्रेड। तुम्ही हे नक्की बनवून पहा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। धन्यवाद।